नमस्कार, मी प्रिया काहार, बातमी पत्रात आपले स्वागत करते. आपण पाहत आहात झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. कांदिवलीतील दामोनगर मध्ये कपड्याच्या गोदामाला रविवारी भीषण आग लागली होती. या आगीत चौघांचा मृत्यू झाल्याचं आज समोर आलं आहे. आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना या ठिकाणी चौघांचे मृतदेह सापडले आहेत. कापड गोदामांना लागलेली आग ही 4 फायर इंजिन आणि 4 वॉटर टँकरच्या सहाय्याने विझवण्यात आली होती. त्यावेळी जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली होती. मात्र आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाला 4 मृतदेह सापडले आहेत. राजू शिवकर्मा, राजेश शिवकर्मा, भावेश परेख आणि सुदामा लल्लन अशी मृतांची नावे आहेत. त्यामुळे कालचा दिवस पुन्हा एकदा मुंबईत अग्नितांडवाचा ठरला. काल सकाळी खार रोड वर असलेल्या न्यू ब्युटी सलूनला आग लागली होती. ही आग 1.5 तासानंतर आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर मध्यरात्री मालवणी भागातील हँडीक्राफ्ट गोदामाला आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोदाम जळून खाक झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर सुद्धा आगीच्या घटना कमी होत नसल्याचं चित्र रविवारीच्या दिवशी पाहायला मिळालं.